अनाथ मुलांकरता जातीत वेगळी कॅटेगरी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. लवकरच नियमांसह याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. समाधानकारक मार्क्स मिळून देखील एमपीएससीला देखील मुकलेल्या अनाथ अमृताच्या उदाहरणावरून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली. अत्यंत महत्वाची बातमी आहे, नव्या नियमांसह राज्य सरकार लवकरच घोषणा करणार आहे. अनाथ मुलांसाठी एमपीएससीत वेगळी कॅटेगरी तयार केली जाणार आहे. यासाठी नव्या नियमांसह लवकरच राज्य सरकार घोषणा करणार आहे. परवा माझ्याकडे एक मुलगी आली, त्या मुलीने एमपीएससी क्रॅक केलं, ती एमपीएससी पास झाली, परंतु तिचे मार्क हे ओपन कॅटेगरीमध्ये कमी आहेत. पण मागासवर्गीय इतर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये तिचे मार्क बसतात, ती सिलेक्ट होऊ शकते. पण तिचा प्रश्न असा आहे की ती अनाथ आहे, अनाथ असल्यामुळे जात कुठली लावायची हा तिच्यासमोर प्रश्न आहे, आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकत नाही. आणि ते बघितल्यानंतर मी एमपीएससी चेअरमनशी बोललो, मी सगळ्या विभागांशी बोललो, पहिल्यांदाच असा प्रश्न समोर आला, कुठल्या तरी अनाथ बालिकेने एमपीएससीची परीक्षा पास केल्यानंतर समाजात किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत हे आपल्याला लक्षात येतात. मग आता आम्ही निर्णय घेतला की अशा प्रकारच्या अनाथ बालकांकरता एक विशेष कॅटेगरी तयार करायची, की अशा प्रकारे जर त्या बालकांनी एखादी परीक्षा पास केल्यानंतर त्यांची जात अर्थातच अनाथ आहेत म्हणजे माहिती नाही आहे, आई वडील कोण आहे माहिती नाही आहे, अशांना देखील ही संधी मिळाली पाहिजे. आणि त्या संदर्भात मी आदेश दिले, मी त्या मुलीला सांगितलं की बेटा आता प्रश्न असा आहे की कायदा तर आम्ही आता तयार करतोय. ती म्हणाली काही काळजी करू नका, तुम्ही कायदा तयार केला मी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगले मार्क मिळवीन आणि पुन्हा मी पास होईल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.